अजून एक उदाहरण बघूया. एका रांगेत 37 मुलं अशा आपण 15 रांगा तयार केल्या. आपण मैदानावर कवायत करतो आणि कवायत करताना आपण रांगा करतो, बरोबर की नाही? आपण एका रांगेत 37 मुलं उभे केले, अशा आपण कवायतीसाठी 15 रांगा केल्या. मग एकूण सर्व मुलं किती झाले? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार? गुणाकार. मग कशाचा गुणाकार करणार आपण? 37 × 15, बरोबर. कोणत्या दोन संख्येचा गुणाकार करायचा आपल्याला? 37 आणि 15. मग यासाठी तुम्हाला 15 किंवा 37 चा पाढा माहित पाहिजे. नसेल तर आपण चौकट पद्धतीने गुणाकार करू. कोणत्या पद्धतीने? चौकट पद्धतीने. मग त्यासाठी आपण या दोन संख्यांची फोड करणार. 15 या संख्येची फोड कशी करणार? 1.5 37 या संख्येची फोड कशी करणार? 3 दशक म्हणजे 30 अधिक 7. व्हेरी गुड. अगोदर आपण या संख्यांची या पद्धतीने फोड करून घेणार. नंतर यासाठी आपण चौकट तयार करणार. कोणती क्रिया करायची आपल्याला? चौकट तयार करायची. क्रिया करणार आहोत आपण गुणाकाराची. वरच्या रांगेत आपण लिहिणार 10 अधिक 5. खालच्या रांगेत आपण लिहिणार 30 अधिक 7. व्हेरी गुड. आता आपण या अंकांची गुणाकार करणार. 30 आणि 10, 3 × 1 = 3, आणि दोन्ही शून्य आपण त्या ठिकाणी लिहिणार. नंतर आपण करणार 7 × 1 = 7. 7 दशक म्हणजे 70, 30 दशक म्हणजे 300. आता आपण करणार 30 आणि 5 ची बेरीज. 5 × 3 = 15, 7 × 5 = 35. व्हेरी गुड. यानंतर आता आपल्याला काय करायचं? यानंतर आपल्याला या आलेल्या चारही संख्यांची एकत्र बेरीज करायची. मग प्रथमतः आपण काय करणार? या संख्या एका खाली एक मांडणार. अगोदर आपण लिहिणार 300, 150, 70 आणि 35. सगळ्यांची आपण करणार बेरीज. अगोदर आपण एकक स्थानाची बेरीज करतो. माहिती तुम्हाला? व्हेरी गुड. 0 + 0 + 0 + 5, याचे उत्तर किती आलं? 5. नंतर आपण 5 आणि 7, 12, 12 आणि 3 = 15. पण आपण 15 लिहिणार का? नाही. 15 पैकी 5 एक हच्चाला लिहिणार. आता किती झाले? 1 आणि 3 = 4, 4 आणि 1 = 5. किती उत्तर आलं आपलं? 555. किती उत्तर आलं? 555. म्हणजेच कवायतीसाठी मैदानावर एकूण 555 मुलं उपस्थित आहेत. मज्जा आली ना सोडवायला? लक्षात आलं सर्वांच्या? व्हेरी गुड. आता आपण याच प्रकारचे काही उदाहरणं सोडवणार आहोत. ते तुम्ही सोडवायचे आणि मला दाखवायचे. चला तर मग बघूया कोण कोण सोडवतं ते.